हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपले अंतर मनाला सबकॉन्शियस माइंडला कस काम करायला लावायचं कस ऍक्टिव्हेट करायला लावायचं ह्याच्याबद्दल डिस्कस करूया कित्येक वेळेला आपल्याला काय वाटते हो सगळे लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन म्हणतात मी काय करतो बाबा माझं तर काम करत नाहीये असं म्हणतात ह्याला बरीच कारण आहेत हे आपण आज येतना समजून घेणार आहोत हे बघा आपलं मन हे दोन पार्ट आहेत एक सबकॉन्शियस माइंड आणि एक कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणजे बाहेर ना आज आता मी तुमच्याशी बोलते तुम्ही ऐकता दिस इज अवर कॉन्शियस माइंड आणि हे कॉन्शियस माइंड आहे आहे का नाही हे आपण झोपल्या वेळा झोपते आपण जागं असताना जागा असते पण सबकॉन्शियस माइंड किंवा अंतर्मन हे कधीच झोपत नाही होय सतत काम करत असते फक्त त्याला माहीत नाही कुठलं चांगलं वाईट हे काही माहीत नाही त्याला कुठले ऑर्डर्स मिळतात तर काम करत जाते तुम्ही चांगलं सांगा चांगलं करते तुम्ही वाईट सांगा वाईट होऊ शकते आता हे कसं थोडके तुम्हाला मी क्लिअर सांगते आता एका कंपनीत आठ लोक आहेत म्हणून तुम्ही विचार करा ते एक माणूस दिवस रात्र काम करतो आणि सात लोक नुसता आराम करतात झोपून राहतात तो किती के काम केला तरी ती कंपनी पुढे येईल का नाही ये का म्हणजे हे सात लोक झोपलेले आहेत आपल्या मनाच तसं जे आहे तुम्ही बाहेरचे मनानं कॉन्शियस माइंडमधना काही ठरवला तरी सबकॉन्शियस माइंडला सात पट त्याला पॉर्स जास्त आहेत अंतर मन सात बाहेरचं मन एक असं समजा तुम्ही आठ तुकडे केले तर त्यामुळे तुम्ही आंतरमनाला ऍक्टिव्हेट केला नाही सबकॉन्शियस माइंडला तुम्ही कामाला लावला नाही ते तुम्ही काही विचार केला तरी त काम होणार नाही ते आपण अंतर मनाला ऍक्टिव्हेट कसं करायचं हाऊ टू ऍक्टिव्हेट अवर सबकॉन्शियस माइंड हे आज आपण डिस्कस करणार हे बघा बघायला गेलं की आपले सर्वांकडे भरपूर पवर आहे ताकद आहे शक्ती आहे पण आपण ती वापरत नाही आपल्या सगळेच सिम्वाची क्वालिटी आहे आपले प्रत्येकात एक सिंह दडलेला आहे मी सिंह का म्हणते हे बघा सिंहाला आपण काय म्हणतो जंगलचा तो सम्राट आहे राजा आहे किंग आहे आता बघायला गेलं की पळणे सर्वात जास्त तो पळू शकतो का फास्ट नाही तुम्ही म्हणाला हो चित्ता पडतो की हो तो पळू शकत नाही तो सर्वात इंटेलिजंट आहे का नाही तो सर्वात मोठा आहे का नाही सर्वात उंचा आहे का नाही तरी तो किंग बनलाय राजा बनलाय इन द सेम वे आपल्याला पण ऍटिट्यूड ऑफ लायन पाहिजे हा मी करू शकतो नाही आपणच आपल्याला नाही मी मूर्खच आहे मला येतच नाहीये अमुकच आहे असं विचार करायचा ना का नाही बी ए लयन आणि आपले प्रत्येकात तो लयन आहे आणि आपण ते लयनला जाग करा एक्टिवेट करा सेल्फ बिलीफ का सिंह स्वतःला मानतो मी राजा म्हणून तो किंग बनला तसं तुम्ही पण स्वतःला सेल्फ बिलीफ मुळे हे होऊ शकते आता सेल्फ बिलीफ म्हणजे काय म्हणजे मागची तुमची काही बिलीफ असली तरी ती मोडून टाका ना हे बघा एकेकाळी असं लोकांचा विचार होता एक माईल चार मिनिटात पडणं शक्य नाहीये पण रोजरनं ना ते करून दाखवलं ते ना पहिले सगळे रेकॉर्ड मोडले नंतर त्याचे नंतर कितीतरी लोकांनी तक करून दाखवलं इन द सेम वे पूर्वी म्हणायचे अयो वन डेत कसं डबल सेंचुरी शक्यच नाही पण जेव्हा शक्य झालं नंतर कितीतरी लोकांनी ह्याला म्हणतात आपण ते काही आपले बिलीफ असले तरी ते बिलीफ मोडून टाका ब्रेक करून टाका हे सेल्फ बिलीफलाची बायबल मध्ये प्रेयर म्हणतात हाऊ प्रेयर वर्क्स बायबल मध्ये आहे ह्याला काय म्हणते बिलीफ सिस्टम आपले भगवतगीत येत सांगितलेलं आहे कृष्ण काय सांगतो तस सांगतोय ते हे आपण पॉझिटिव्ह वे मध्ये सबकॉन्शियस माइंडला कसं कामाला लावायचं त्याचे टेक्निक्स काय आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे किती लोक म्हणतात आम्ही केला के, तर प्रयत्न केला पण होत नाहीये अवगीज म्हणतात असं म्हण का असं ते म्हणतात ते काय चुका केलेले आहेत आता मी सांगते हेच बघा पहिलं म्हणजे मिक्स्ड तुम्ही एसोसिएशन करणं सोडून टाका एवर्ल्ड मिक्स एसोसिएशन म्हणजे काय एखाद्या मुलाला विचारा तुम्ही बारावी झाल्यावर काय करणार असे बघू सीईटीला किती मार्क पडतात किंवा नीटला किती मार्क पडतात अमुक झाला की अमुक नाही तर अमूक नाही मला अमुक करायचं आहे हे तुम्हाला डेफिनेट पाहिजे स्पेसिफिक पाहिजे उद्या मला पाचला उठायचा आहे म्हणजे मी उठणार बघू जमला की उठेन तिथे जमलं की आलं म्हणजे तुम्ही बिलकुल सक्सेसफुल होत नाही त्यामुळे एवॉइड मिक्स्ड असोसिएशन आणि मिक्स्ड असोसिएशन मिक्स इज द मेन रीजन फॉर युअर फेलियर डाउट्स आर द लुजर केव्हा डाऊट असला मी करीन का नाही म्हंटल की यू आर गोइंग टू लूज त्यामुळे कधीच असं मिक्स्ड असोसिएशन घेऊ नका नाही मला अमुक करायचं म्हणजे उठायचं च्या एपातला स्पेसिफिक तरच तुम्ही उठणार जमलं की उठूया नाही ते बघू असं म्हटलात की तुम्ही नाही करणार मिक्स असोसिएशन आलं म्हणजे तिथे फेलियर आलं नेक्स्ट ऑनर एव्हरी कमिटमेंट कमिटमेंट म्हणजे काय आता मी तुमच्याकडे आज चार वाजता येणार येणार म्हणजे येणारच मग पाऊस येऊ देत काही होऊ देत जीव गेला तरी त करणार आपण आपण आपले कमिटमेंट केल्या नाही ते काय होते माहिती का सबकॉन्शियस माइंडला पण कळतंय काय नुसतं कमिटमेंट करतो तो काही करत नाही त्यामुळे तर काही मी सिरियसली घ्यायला नको इट इज ॲज युजुअल असं विचार होतात त्यामुळे सिरियसली होत नाही त्यामुळे कमिटमेंट हे महत्वाचं मी करणार म्हणजे करणार काही होऊ देत माझा जीव जाऊ देत पण मी तर करणार एवढ्या तुम्ही कमिटमेंट पाहिजे आणि तुम्हाला विज्युअलायझेशन विज्युअलायझेशन म्हणजे डोळ्यासमोरचं चित्र दिसायला पाहिजे सिलेब्रेट करता तुम्ही तर विक्ट्री सिलेब्रेट करा एक दोन वर्षापूर्वी बघा मुंबईची मुलगी आय एस मध्ये पहिली आली होती महाराष्ट्रात तिनं काय केलं होतं अभ्यासाच्या टेबलवर आई तिला पेढा भरवतीये ही आय ए एस झालेली आहे ऑलरेडी हा फोटो तिना ठेवला होता हेला म्हणतात व्हिज्युअलायझेशन म्हणजे अजूनही ते अभ्यास करते परीक्षेला बसायची आहे पण तिनं ऑलरेडी व्हिज्युअलायझेशन चालू केलेलं होतं असं आपण पण कुठल्याही गोष्टीच व्हिज्युअलायझेशन करायचं डोळेसमोर ओके मोठ्या घरात ऑलरेडी मी मोठे घरात राहते माझं किती घर मोठं आहे बघा छान आहे हे विज्युअलाइज करा म्हणजे तुमचं विचार अगदी रियालिटी मध्ये येतात आणि मेन म्हणजे आपण पॉझिटिव्ह एफर्मेशन ठेवायचे पॉझिटिव्ह एफॉर्मेशन म्हणजे काय आय कॅन डू इट आय विल विन असं करताना कुठेही नेगेटिव्हिटी येणार नाही असं नाही म्हणायचं मी पास होणारच पण माझा मित्र तो नापास होणार नाही इट शुड बी पॉझिटिव्ह मी पास होणार माझं सिलेक्शन होणार मी मोठं घर बांधणार काही तुमच्या इच्छा असलेल्या त्या कायम पॉझिटिव्ह ठेवा आणि परत सांगतेय आपले सबकॉन्शियस माइंडला एक्टिव्हेट ठेवा नो डाऊट बाहेरचं मन हे कॅप्टन आहे हा सांगत असतो त्याला आणि ऍक्च्युअली काम करत असते सबकॉन्शियस माइंड म्हणून एकदा तुम्हालाही आठवत असेल हे ना सचिन तेंडुलकर ते 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 ना रिटायरमेंट घेतली तेव्हा त्याला प्रश्न विचारला गेला तू कसा काही एवढा मोठा बनला तेव्हा तो म्हणाला मी जेवताना खाताना पिताना खेळताना केव्हाय मी क्रिकेट 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 हेच माझे डोकेत होत तेवढं मी क्रिकेटला काय केलं पूजा केल्यासारखं केलं त्यामुळे मला हा दिवस आलेला आहे त्यामुळे तुम्हाला कुठली गोष्ट अचीव करायची असली का नाही दिवस रात्र रा तुमचे डोके ती गोष्ट असायला पाहिजे ती मी कशी मिळवू कसं मिळवणार हेच विचार पाहिजे आणि तुमचे सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट करा कधी मिक्स एसोसिएशन ठेवू नका मिक्स एसोसिएशन ठेवले तर होणार नाही यू आर गोइंग टू लूज असं हे आपण आपल्याला बघताना वाचताना लॉ ऑफ मेनिफेस्टेशन एकदम सोपा दिसतो पण तो सोपा दिसतो तेवढे सोपं नाहीये बरीच लोक बऱ्याच चुका करतात म्हणून त्यांना ते साध्य होत नाही आणि नंतर ते लॉ ऑफ मेनिफेस्टेशनला नावं ठेवतात तसं नाही इट वर्क्स पण आपण कुठे काय चुका करतो का हे आपण बघायला पाहिजे ते आजपासून आपण लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनचं म्हणजे आपले सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिवेट करायचं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काय काय आपल्याला मिळवायचं आहे तर सगळं मिळवायचं अच्छा ऑल द बेस्ट